तुझी काळजी नाही घेतलीस तर या घरात सुख समाधान कस नांदेल? आई मी बरी आहे अहो आता खरच. पण असं कसं झालं? आणि तू किती वेळ पडून होतीस लॉन मध्ये? नाही म्हणजे काहीच आठवत नाहीये मला आता. पण आता कशाला हवी चर्चा? आई राहू दे ना, आपण स्वयंपाकाचं बघूया. आई काय बोलतीयस तू? कंडिशन बघितलीस तुझी काय? अनकॉन्शियस होऊन पडली होतीस लॉन मध्ये आधी. अरे आई मी तुझं काही ऐकणार नाही आता जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत फक्त आराम करायचा असतो. तुला जे काही हवं नको ते सगळं इथे मिळेल. पण रुपाली मला एक कळत नाहीये. नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की तुझं बीपी नॉर्मल आहे, मग तू पडलीस कशी? बाबा स्ट्रेस, दुसरं काय? रुपाली अगं पण तू कसल्या एवढा स्ट्रेस घेतलायस? आणि मुळात तू कधीपासून स्ट्रेस घ्यायला लागलीस? तिने नेत्राचं खूप टेन्शन घेतलंय, नेत्राची खूप काळजी वाटते तिला. हो रुपाली. बर बाबा, आपण आईला प्रश्न विचारून उगाच त्रास नको द्यायला. काकू प्लीज आई जवळ थांब, तिची काळजी घे जरा. हो मी घेईन ना, मला चालेल. पण वहिनीला चालणार आहे का? नाही नाही नाही, मी बरी आहे. काही वाटलंच तर मी सांगेन आधी, नको असं कोणी थांबायला. रुपाली नाही, डॉक्टर म्हणाले की तुझ्या ब्रेनचा एम आर आय करायचा आहे आणि तो आजच करून घ्यावा लागेल. बाबा एक दोन दिवस जाऊ द्या, तिचा विकनेस थोडा कमी झाला की आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ. नाही नाही आधी कशाला हव्यात टेस्ट वगैरे. अरे ऐक ना माझं, खरंच बरी आहे रे मी. अग मग कळणार कसं तुझ्या मेंदूत काय चाललंय ते? शेखर काय बोलतोस? अगं नाही, तिचा स्ट्रेस कमी करण्यासाठी बोललो मी, विनोद केला, बाकी काही नाही. काहीतरी तुझं, अरे वेळ काय? बरं आई, तू आता एकटीने बाहेर जायचं नाहीयेस कुठे. अद्वैत मी काय म्हणतो, नाही म्हणजे एकटीने सोड, मला असं वाटतं की तिने काही दिवस घराबाहेरच पडू नये. कुठे होते? काय 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 होत काय ते सगळं? मी खरच अडकले होते की स्वप्न होत कि पास झाला होता? नाही नाही नाही, बंटी बंटी होता तिथे. पण मग आता कुठे कुठे आहे बंटी? कुठे? आई नक्की काय म्हणायचंय तुला? सत्य हे आहे आधी, साक्षात त्रिनयना देवीने मला सांगितलंय, नेत्रा बरोबर जी स्त्री रक्षक म्हणून वावरतीये तीच तिची भक्षक आहे. म्हणजे इंद्राणी मॅडम. आता तू सत्य म्हण असत्य म्हण, विश्वास ठेव विश्वास ठेवू नकोस, पण साक्षात त्रिनयना देवीने हे सांगितलंय की इंद्राणी मॅडम आपल्या या घरात विध्वंस करण्यासाठी आल्या आहेत. म्हणूनच आल्या आहेत त्या आपल्या या वास्तूमध्ये. म्हणजे आधी भूतकाळ काहीही असला तरी आपल्या बाबांचा खून केलाय त्यांनी. आपण त्यांना माफ केलंय, पण त्या खुनी आहेत ना. मग एक खून केला काय आणि दोन खून केले काय, त्यांनी काहीच फरक पडणार नाहीये त्यांना.
मला इतकंच वाटतंय की नेत्राला काही त्रास होता का माने. आता माझ्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं तुझ्या हातात आहे. मी जे सांगितलं आता ते नेत्राला सांगू नकोस बाबा. ती भोळी आहे रे, बोलून जाईल इंद्राणी मॅडमकडे आणि मग इंद्राणी मॅडम घरात तमाशे करतील. आणि तुला माहिती आहे ना, आई शेखर विश्वास ठेवतील इंद्राणी मॅडमवर. नेत्राच्या भल्यासाठीच सांगते, ती वावत जाईल आणि तिला कळणारही नाही की ती तिचंच नुकसान करून बसली आहे. आणि असं नुकसान की जे आयुष्यात भरून निघणार नाही. ही पद्धत आहे या रुपाली मात्रेची. बघ आता एकामागून एक कसे भार होत आहेत. कुठे दौरा, कुठे पेटी शोधायला? जातोय. येतेस? तुला आवडतं ना तोंडावर पडायला. हे बघ तू. आवाज खाली. ह्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही. मावशीत गाल लाल केले होते, विसरलेस का? परत करू. तेच हात तोडून नाही बाबूशीला त्या त्रिनेना देवीच्या देवळात लटकवले ना, तर नावाची रूपाली मात्री नाही. झाल्या पोकळ धमक्या सुरू तुझ्या. रुपाली मात्रे हे करेल, रुपाली मात्रे ते करेल. तुला कळत नाही का ग, सतत तोंडावर पडतीयस तू. नको चिडचिड करूस. तुझा गाल लाल केला नसला ना तरी सगळा हिशोब लिहून ठेवलेत खात्यात. आणि मग ही रुपाली मात्रे ते व्याजा सकट फेडेल वगैरे ना. जा कर काय करायचं तुला ते. सगळं महागात पडणार आहे. सगळं. माझ्याशी वैर पत्करणं, माझ्याशी अरेरावीने बोलणं, माझ्यावर हात उकारणं, त्या हातांची तर विशेष काळजी घे. कारण ते हात देणं लागतात माझ. आता तुझी त्रिनयना देवी सुद्धा नाही येऊ शकणार तुझ्या मदतीला. कारण या रुपाली मात्रेमधला राक्षस जागा केलायस तू. भोगायची आता कर्माची फळं. काय झालंय? लेट होतोय, ऑफिसला जायचंय मला. तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. मग अशी वरती पण तू माझ्या बोलण्याला इग्नोर केलंस. काही चुकलंय का माझं? चुकलं तुमचं नाही, चुकलं माझं. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे नीट कळायला हवं होतं मला. नेमकं काय झालंय मला सांगशील? तुला माहितीये ना नेत्रा आणि मी बाहेर जाणं किती महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा नेत्रानी यायचं नाही माझ्या बरोबर असं म्हटलंस. मी फक्त एवढंच सांगेन तुम्हाला, तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जायचं नाही. नेत्राला तुमच्यापेक्षा जास्त मी ओळखतो. असं खोटं बोलून फसवणारी मुलगी नाहीये ती. पण आत्ता हसो, आत्ता फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही आहात. नेत्राचा जीव वाचणं महत्वाचं आहे. तिचा मृत्यू योग टाळावा म्हणून सगळं करते मी. मी तिसऱ्यांदा आणि खूप क्लिअरली सांगतोय तुम्हाला. रुपालीबाई साहेबांनी अद्वैत साहेबांना असं काय सांगितलंय ज्याने ते ओढे चिडलेत? फोन करू का? नाही, नको. फोन केला तर ते आणखीन चिडतील. इंद्राणी आत्यांचं पण बरोबर आहे. पेटी लवकरात लवकर शोधायला हवी, नाहीतर अनर्थ होईल. चलाची परीक्षा जरी काळ घेई, इथे तत्वज्ञीच काम अस ये. चलाला तिशा तावणे कर्म जाणा,
स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाण. हे सगळं आत्याबद्दल लिहिलंय का? नक्की काय अर्थ आहे याचा? नाही, पेटी सापडल्याशिवाय काहीच कळणार नाही. पेटी शोधायला जायलाच हवं, पण अद्वैत साहेबांना कसं समजव? आई, तूच काहीतरी मार्ग दाखव. आणि असं काही केलं तर रुपाली सावध होईल. आणि तसं झालं तर आपल्याला जे साध्य करायचंय त्यापासून आपण खूप दूर जाऊ. आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून या सगळ्यात रुपाली अडकेल. नेत्रा, तुम्ही दोघी जणी कुठेतरी बाहेर जाणार होतात ना, काय झालं? आज दिवसभर तो अद्वैत सुद्धा अपसेट होता. काही म्हणाले का ते तुम्हाला? नाही, तुम्हाला काही म्हणालं नाही, पण काय झालंय काय नक्की? काय होणार? रुपालीने पुन्हा एकदा तिची खेळी खेळली. आता काय केलं तिनं? रुपाली अद्वैतशी असं काहीतरी बोलली आहे की ज्यामुळे अद्वैतनी नेत्राला सांगितलं की तिने माझ्या बरोबर बाहेर जायचं नाही. अद्वैतला कळत कसं नाहीये? नेत्राचा जीव वाचावा म्हणून हे सगळं आपण करतोय, कळत कसं नाही त्याला हे सगळं? रुपाली बाईसाहेबांना आता कळलंय ना की कदाचित पेट्यांमुळे माझ्यावरचा मृत्यूयोग टळू शकतो, आणि म्हणूनच त्यांना नकोय की आपल्याला पेट्या सापडाव्या. अद्वैत रुपालीवरती विश्वासून चूक करतोय. आता ते खूप चिडलेत, काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. तू काळजी करू नकोस, मी बोलतो अद्वैतशी. पण त्या रुपालीवरती लक्ष ठेवायला हवं. ती शांत बसणार नाही. म्हणजे शेखर आणि आई त्यांचं एक इमोशनल नातं तयार झालंय इंद्राणी मॅडम बरोबर. आता मी जर इंद्राणी मॅडमना काही बोलले ना तर शेखर दुखावतील आणि मला ते नकोय. आधी मला वाईट नाही व्हायचंय, मला नेत्राची माझ्या सुरेची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते, आणि म्हणून मी हे सगळं खरं खरं तुला सांगितलं. ते इंद्राणी मॅडम मला म्हणतायत की मला नेत्राची काळजीच नाही. असं कसं होईल आधी? मला काळजी नसेल नेत्राची? तिची काळजी पोटी रात्र रात्र झोप नाही लागत मला, असं कसं बोलू शकतात या? आता मी इंद्राणी मॅडमना कसं सांगू की मी नेत्राच्या काळजीपोटी करते हे सगळं? ती मुलीसारखी आहे मला. आई, तू कोणाला काही समजवायची गरज नाहीये. आधी आई तू चलात, मी बघतो काय करायचं ते. अद्वैत साहेबांचं काय? रुपाली हे सगळं मुद्दाम करते कारण अद्वैतला आपल्या बरोबर पाठवून आपण काय करतोय काय बोलतोय हे सगळं तिला माहीत करून घ्यायचंय. माझ्यासाठी आता हे सगळं महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी फक्त अद्वैत साहेबांची सुरक्षा महत्वाची आहे. मागच्या दोन पेट्या शोधताना आपल्याला किती भयानक अनुभव आले होते लक्षात आहे ना तुमच्या? कदाचित आपल्याला देवी आईचं वरदान आहे म्हणून आपण निभावून नेलं, पण अद्वैत साहेबांचं काय? तिसरी पेटी शोधताना समजा तसं काही झालं आणि अद्वैत साहेबांच्या जीव, त्याला काहीही होणार नाही, येऊ दे त्याला. ते काय बोलताय तुम्ही? तो आपल्या बरोबर आला तर तुला त्याच्याशी शांतपणे बोलता येईल, तुला तुझी बाजू नीट मांडता येईल. आणि रुपालीने त्याला काय काय सांगितलंय हे सगळं आपल्याला कळेल. अद्वैतचं रक्षा कवच त्याच्या बरोबर असताना त्याच्या जीवाला कसा काय धोका असू शकतो?
साहेब काय झालं? साहेब काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? एक साप आडवा गेला गाडीला. तू गाडी खाली येईल म्हणून अचानक ब्रेक दाबला. तू पाणी घ्या. मला खूप भीती वाटते. आपण आपल्या साहेबांना आणायला नको होतो. मी बोलते त्याच्याशी. मला तुझ्याशी बोलायचंय. रुपालीचा काहीतरी गैरसमज झालाय. कसले गैरसमज? त्याबद्दलच तू आणि नेत्रा जरा सविस्तर बोला, म्हणजे ते सगळे गैरसमज दूर करता येतील. नेत्रा बस गाडीत. अद्वैत बाबूशी जवळ येत आहे. आय नो. एक गोष्ट ऐकशील प्लीज? माहित नाही. गाडी गावाबाहेरच थांबव आणि तू गाडीतच थांब, कारण आम्हाला जर कोणी गावात बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आम्ही जाऊन येतो. अजिबात नाही साहेब. ऐका ना नेत्रा, मला याच्यावरती आत्ता अजिबात वाद घालायचाच नाही. तू जिथे जाणार तिथे मी येणार, आणि जर तुला तसं करायचं नसेल तर मला आत्ता सांग, मी गाडी घराच्या दिशेने वळवतो. ब्रेक लागत नाहीये साहेब.
साहेब तुम्ही उडी मारा गाडीतून. साहेब तुम्ही जा. हा तोच ट्रक आहे ना जो आपल्या गाडीवर धडकणार होता. हो, ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला असेल त्यामुळे झालं असेल हे सगळं. आपल्या जीवावर बेतलं असतं हे. मित्र, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी उगाच तुझा जीव धोक्यात घातला. तुला काही झालं असतं ना नेत्रा, मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो. नाही साहेब, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही सुखरूप आहात ना, त्यातच सगळं आलं. देवी आई, नेत्राचं रक्षण कर. देवी आई, किती आई, किती पेट्या येणार आहेत अजून या घरात? नाही म्हणजे मला भीती वाटते आई. पेटी घरात आल्यापासून एकही गोष्ट चांगली घडली नाहीये. मी बोलले ना तुम्हाला? हो नेत्रा, किती दिवस ठेवणार आहेस पेटी? अजून एखाद दिवसच असेल आणि कुणीच स्पर्श करायचा नाही ना पेटीला. नाही पण मग आई, नकोच थांबूया आपण. पेटी आहे तोपर्यंत देवघरात यायलाच नको. चला 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 या. साहेब तुम्ही फ्रेश होता, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. काय या पेटीत? आणि आधीच्या पेटीमध्ये सुद्धा काय होतं मला जाणून घ्यायचंय.
तुम्ही बघितलं ना, पेटी उघडलीच जात नाहीये. सगळं तुमच्या डोळ्यांसमोर तर घडलं. हो, आणि पेटी उघडली की तिच्यात काय आहे हे आम्हीच सांगू ना तुला. पेटीच उघडायची ना फक्त, मी प्रयत्न करतो. नाही साहेब, थांबा. साहेब, मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही पेटीला स्पर्श नाही करू शकत. हवं तर मी हात जोडते तुमच्या समोर, पण तुम्ही असं नका करू. मित्र प्लीज, तू असं हात जोडणं थांबा. मग तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचं. बरं, ठीक आहे, मी नाही करत पेटीला स्पर्श. पण एक गोष्ट लक्षात ठेव, की पेटी उघडली जाईल तर ती माझ्या समोरच. आणि इथून पुढे कसलीच लपवा छपवी नकोय मला या घरात. काय झालं आता डोळ्यात पाणी? काय तुझं? आई, मी आणि नेत्रा सेफ आहोत. हे बघ, काही झालेलं नाही आम्हाला. आधी तू सेफ आहेस कारण तुझ्या आयुष्यात नेत्रा आहे, पण नेत्रा सेफ नाहीये बाबा. आई, तू आणि मी असताना नेत्राला काही होणार नाही. आपण काही करू शकणार नाही त्या इंद्राणी मॅडम समोर. तुला कळत कसं नाहीये? सगळ्यांसमोर माहितीये ना त्या बाईने तुझ्या आजोबांना कसं मारलंय ते. त्या काही करू शकतात. त्या बाईला माहितीये रे की ती पेटी उघडल्यावरच नेत्राचा मृत्यू टाळण्यासाठीचा उपाय मिळणार आहे. म्हणून त्या करायलाच देत नाहीयेत आपल्याला. हे नेत्राचा जीव वाचवायचा असेल ना आधी तर आपल्याला आपल्याला ती पेटी उघडायला लागेल. आई, पण नेत्रा मला म्हणाली होती की देवीचं वरदान असलेल्या व्यक्तीशिवाय कोणी त्या पेटीला स्पर्श करू शकत नाही, दुसरं कोणीच ती पेटी उघडू शकत नाही. खोटं आहे रे आधी, आधी सगळं खोटं आहे. जर वरदान असलेली व्यक्तीच ती पेटी उघडू शकत असती तर मला सांग, ही आत्ताची पेटी नेत्राला उघडता आली नसती का? उघडता आली का तिला पेटी? नाही ना, खोटं आहे सगळं. आधी नेत्रा इंद्राणी मॅडमच्या बोलण्याला बळी पडली आहे, जणू काही इंद्राणी मॅडमच बोलतायत तिच्या तोंडून. पण आई, मी दोघींना क्लिअर सांगितलं, ती पेटी उघडली जाईल तर ती मी असतानाच. तुझ्या सांगण्याने काहीच होणार नाहीये. आधी लिहून ठेव, इंद्राणी मॅडमनी काही लबाडी करण्याच्या आधी आपल्यालाच पेटी उघडायला लागणार आहे. इंद्राणी मॅडमच्या मनात नक्की काय चाललंय ना ते पेटी उघडल्याशिवाय नाही कळणार, म्हणून तरी ती पेटी उघडायला लागेल. नेत्राचा जीव वाचवायचा ना आधी आपल्याला. मी ती पेटी उघडते, माझ्या जीवाचं काय व्हायचं ते उदे, पण नेत्रा सुखरूप राहायला लागेल. मी उघडते पेटी आधी. आई, थांब. मी नाही, आपण उघडूयात पेटी. जोपर्यंत ती पेटी आपण उघडत नाही आणि त्यातलं पिंपळपान आपण ताब्यात घेत नाही, तोपर्यंत पेटी सुरक्षित आहे. पण ती उघडायची कशी हेच कळत नाहीये. काल रात्रभर मी श्लोकांचा अभ्यास केला पण हाती काहीच लागलं नाही. आत्या, मी सुद्धा रात्रभर श्लोकाचाच विचार करत होते. एक श्लोक आहे जो मला वाटतं की काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणता श्लोक? तुझे स्थान विसवेस वाटेस लागे, कधीचीच पेटी तिथेची विराजे, जयाची प्रतीक्षा निकट तोच येता, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. आत्या, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे आणि आपल्यासोबत तेच घडलं ना. अपघाताने आपण एका ठिकाणी पोहोचलो आणि अपेक्षित नसताना ती पेटी आपल्यासमोर प्रकट झाली. म्हणजे ती पेटी प्रकट होण्याचा आणि अद्वैत आपल्या सोबत असण्याचा काही संबंध आहे? म्हणजे अद्वैत आपल्या सोबत नसता तर पेटी सापडली नसती. म्हणजे अद्वैत आपल्या सोबत होता म्हणून ती पेटी आपल्या समोर प्रकट झाली. जयाची प्रतीक्षा निकट तोच येता. म्हणजे त्या पेटीला
अद्वैत साहेबांची प्रतीक्षा होती. माझ्या या घराची विल्हेवाट लागण्याआधी काहीतरी कर प्लीज. तू करू शकतोस. ही पेटी घे आणि शंका दूर कर तुझी. मी खरंच सांगते, ह्या आपल्या घरासाठी, या घराच्या सुखासाठी, नेत्रासाठी तुला इंद्राणी मॅडमचा डाव हाणून पाडावाच लागेल. आणि तू ते करू शकतोस आधी, आणि तू करायला हवीस. राहता राहिला प्रश्न ह्या पेटीच्या न उघडण्याचा, तर आधी ही वर्षानुवर्ष बंद असलेली पेटी आहे. नेत्रासारख्या नाजूक मुलीच्या हातून नाही उघडणार रे, पण तू तू नक्कीच उघडू शकशील. प्लीज प्रयत्न कर. आपल्या घराला, नेत्राला वाचवण्यासाठी उघड ही पेटी. जमेल तुला, बघ एकदा प्रयत्न करू प्लीज. भीती घालवायला हवी. पेटी उघड आधी. ती पेटी दे माझ्याकडे. इतरा ही पेटी आता कचऱ्याच्या डब्यातच जाणार आहे. इतरा आता तरी जागी हो ना तू. झालं तेवढं पाच जण. ही सगळी नाटकं नाही चालणार आहेत आता या घरात. मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या. इतरा अजिबात नाही. या पेटीच्या बाबतीत तर मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही. अद्वैत प्लीज ऐक तरी. तुम्ही तर एक शब्दही बोलायचा नाही. हे बघ अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज? कसला गैरसमज? खोटं बोललात तुम्ही आणि मला राग आहे खोटं बोलणाऱ्यांचा. तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे मी. तुम्ही इथे आलात ते या घराला प्रॉब्लेम्स मध्ये टाकण्यासाठी. आज रात्रीच अद्वैतचं रक्त घेऊन ये. आजच आपण पेटी उघडायची. ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्यासाठी अद्वैतच्या रक्ताने पेटी उघडते की नाही हे आपल्याला बघावं लागेल.